धड़ा नंबर तीसरा पाहतो आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. बघानो रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय पहा, याच्याविषयी थोडीशी माहिती सांगतोय. सन 1800 किंवा 1800 किंवा 1900 जर आपण विचार केला, त्या काळात नुकत्याच काही मूलद्रव्यांचा शोध लागला होता, हे आपण धडा नंबर दुसऱ्यामध्ये पाहिलं होतं. आणि 1800 किंवा 1900 काही शास्त्रज्ञ त्या मूलद्रव्यांच्या असणाऱ्या संयोगांचा अभ्यास करते. मग हा अभ्यास करत असताना त्यांना काय दिसून आलं की काही मूलद्रव्यांचा अभिक्रिया करण्यापूर्वी त्यांच्या ज्या अवस्था होत्या त्या अवस्था काय झाल्या, बदलल्या. अभिक्रिया पूर्वी वेगळ्या अवस्था होत्या आणि अभिक्रिया झाल्यानंतर अवस्था बदलल्या, आणि काही आणि बदलल्या अवस्था परत मूळ अवस्थेसारखे येऊ शकल्या नाहीत. काही मूलद्रव्यांच्या बाबतीत असं घडलं की त्या दोन मूलद्रव्यांच्या संयोगांचं अभिक्रिया केल्यानंतर जी अवस्था होते ती पुन्हा पहिल्यासारखी अवस्था मिळवते. म्हणजे त्या शास्त्रज्ञांना भौतिक बदल आणि रासायनिक बदल हे दिसून आले. आता तुम्हाला पुस्तकामध्ये 3.1 हा चार्ट दिलाय पहा. त्या चार्टमध्ये तुम्हाला दिले बर्फाच्या पाण्यात रूपांतर होणे. तर बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे, आता परत पाण्याचं बर्फात रूपांतर होईल का, होईल ना. मग हा भौतिक बदल आहे. हा कसला बदल आहे, भौतिक बदल आहे. दुसरा बदल आहे अन्न शिजवणे, कुकिंग फूड. आता मला सांगा अन्न शिजवतो आपण, शिजलेलं अन्न परत मला मूळ अन्न मिळतात का, नाही मिळतात, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. फळ परिपक्व होणे, फळ परिपक्व होणे, आता पिकलेलं फळ आहे, आता पिकलेला आंबा आहे, ह्या आंब्यापासून मला कैरी मिळवता येईल का, नाही मिळता येणार, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. दुधाचे दह्यात रूपांतर होणे, आता दुधाचं मिल्क टर्न इंटू अ कर्ड, दुधाचं दह्यात रूपांतर झालं, तर रासायनिक बदल आहे. दह्यापासून आपल्या परत दूध मिळतात का, नाही येणार. का आपण असं कधी केले का, दही झाले दह्यापासून चहा बनवूया, चला, नाही येणार, शक्यच नाही, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. तसंच पाण्याचे बाष्पीभवन होणे, आता पाण्याचं बाष्पीभवन झालं, बाष्पाचं परत पाणी मिळू शकतो, म्हणजे हा भौतिक बदल आहे. जठरामध्ये अन्न पचणे, हा रासायनिक बदल आहे. डांबर गोळी हवेत उडल्यास उडी ठेवल्यास तिचा आकार कमी होतो. तसेच हे वेगवेगळ्या उदाहरणावरून तुम्हाला सांगता येतं की भौतिक बदल आणि रासायनिक बदल म्हणजे काय. तुम्हाला पुस्तकामध्ये 3.2 एक कृती आहे, तुम्हाला कृती करायची आहे. त्या कृतीमध्ये तुम्हाला वर काही उदाहरण दिलेत पहा. त्यामध्ये आकडा एक सांगितलंय, एक चुनखडी, एक चमच्याभर चुनखडी आहे, टेक अ स्पूनफुल लाईम स्टोन. त्याला काय करायचं आहे, तुम्हाला हीट करायचं आहे, त्या बर्नरवर ठेवायचं आहे, उष्ण द्यायचं आहे, आणि काय घडतं, त्यामध्ये कुठला वायू बाहेर पडतो, तापमान किती द्यावं लागेल, खाली त्या चार्टमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मग आता आपण चर्चा करतो पहा. पहिला आकडा मुद्दा दिला त्यांनी चुनखडी, CaCO3. चुनखडीचं जे काही केमिकल नेम आहे किंवा रेणूसूत्र आहे CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट चुनखडी. ह्याला काय करा म्हणे, उष्णता द्या. चुनखडीला उष्णता दिल्यानंतर काय घडतं, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. 2 नंबरला तुम्हाला असं विचारलंय कॉपर सल्फेट व जस्ताची फुली, झिंक डस्ट, ह्या दोघांना एकत्र करून गरम करायचंय. मग कॉपर सल्फेट व जस्त ह्यांची अभिक्रिया केल्यास काय बनतं, झिंक सल्फेट तयार होतं आणि कॉपर हा सेपरेट होतो. तसेच बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट, बेरियम सल्फेट BSO4, पोटॅशियम क्रोमेट K2CrO4, ह्यांची देखील अभिक्रिया मी पुढं ज्यावेळेस धडासूर होईल त्यावेळेस मी तुम्हाला ह्या सगळ्या अभिक्रिया सांगणार आहे. तसेच तुम्हाला कॅल्शियम क्लोराईड CaCl2 आणि सोडियम कार्बोनेट Na2CO3 ह्यांचे देखील आपल्याला काय करायचे, अभिक ह्यांना उष्ण द्यायचे आणि ह्यांच्यापासून काय बनतं ते सांगायचं आहे, आणि किती तापमानाला कुठला वायू बाहेर पडतो आणि काय उरतं, रासायनिक बदल काय घडतो, हे त्या तुम्हाला टेबलमध्ये लिहायचं आहे. हा जो प्रयोग आहे तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला शिक्षक तुम्हाला दाखवतील. आता रासायनिक अभिक्रिया करत असताना, रासायनिक अभिक्रिया घडत असताना कुठल्या गोष्टीची महत्वाची महत्व कुठल्या गोष्टीला द्यावं लागतं पहा, किंवा कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडत असताना तापमान, दाब ह्या आणि तसेच भौतिक बदल काही वेळेस काय होतं, तर आपल्याला त्या अभिक्रियामध्ये प्रत्यावर्ती अभिक्रिया बदल घडून दिसतो, म्हणजे मूळ पदार्थ पुन्हा मिळत असतो.
किंवा समजा उदाहरणार्थ बर्फ आहे, बर्फाला आपण काय केलं, उष्ण दिली, थंड पाणी घडतं, पाण्याला परत त्यातनं उष्णता काढून घेतली किंवा पाणी फ्रीजमध्ये ठेवलं, पण बर्फ बनतं. म्हणजे काय झालं, हे प्रत्यावर्ती बदल आहे. या स्वरूपात बाळांनो तुम्हाला हा बदल दिसून येतो. एक मिनटं, आमची बायको आली, ऑर्डर घेऊन थांबा. एक उदाहरण दिलं पाहिजे, कॉपर सल्फेटचं जलीय द्रवण, कॉपर सल्फेट CuSO4, जस्ताची बुकटी झड्यान, झिंकचे असणारे जे डस्ट आहे ते झड्यान, आणि त्याच्यापासून काय बनतं, झिंक सल्फेट झडन SO4, आणि काय तयार होतं, CU म्हणजेच तांबं तयार होतं, कॉपर तयार होतं. ज्यावेळेस कॉपर सल्फेट आपण निळ्या रंगाचा ज्यावेळेस त्याची जस्ताच्या पुडीमध्ये घातल्यास, त्याला उष्णता दिल्यास काय बनतं, झिंक सल्फेट तयार होतो व कॉपर हा बाजूला उडतो. म्हणजे कॉपर वेगळे करण्यासाठी ही अभिक्रिया वापरली जाते. अभिक्रिया अशी आहे, पहा, CuSO4 + ZN दॅट गिव्स टू ZN SO4 + CU. ह्या अभिक्रियेमध्ये रिएक्टंट कोण आहे, CuSO4 आणि ZN हे काय आहेत, रिएक्टंट आहेत. आणि प्रोडक्ट कोण आहेत बाणून, प्रोडक्ट हा ZN SO4 तयार होणारा उत्पादित आहे, म्हणजे तो प्रोडक्ट आहे. कोण, ZN SO4 हा काय झाला, प्रोडक्ट आहे, उत्पादित आहे. या वरील उदाहरणावरून तुम्हाला असं आढळून येतं की ह्याचं लेखन करत असताना आपण रायटिंग केमिकल इक्वेशन लिहित असताना कसं लिहित असतो, रासायनिक जे समीकरण असतात, केमिकल इक्वेशन असतात, ते कसे असतात, नेहमी रिटन ऑन लेफ्ट हँड साइड. ते रासायनिक समीकरण हे अभिक्रियाकारकांच्या डाव्या बाजूला लिहित असतात, तर उत्पादित कसे असतात, उजव्या बाजूला लिहित असतात. अँड प्रोडक्ट आर राईट इन ऑन राईट हँड साइड, म्हणजेच उत्पादित हे उजव्या बाजूला लिहितात. त्यामध्ये अभिक्रियाकारक उत्पादित या दोघांच्या मध्ये बाण हा चिन्ह असतो, पहा, बाण दोघांमध्ये असतो. हा बाण रासायनिक अभिक्रियेच्या कारकाच्या दिशेने, अभिक्रियाकारकाची दिशा जी असते, दिशा दर्शवण्यासाठी तो बाण असतो. तसेच तुम्हाला तिथं अधिक चिन्ह दिसते, पहा, दोन अभिक्रियाकारकामध्ये अधिक चिन्ह आहे, उत्पादितामध्ये अधिक चिन्ह आहे. दोन किंवा अधिक अभिक्रियाकारक असतील तर अधिक चिन्ह द्यायचं असतं. आणि आपलं समीकरण वरचं मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे CuSO4 + ZN आहे, पहा, म्हणजे आपण अधिक चिन्ह दर्शवतो. तसेच दोन पेक्षा जास्त उत्पादिते असतील तर देखील त्यामध्ये देखील अधिक चिन्ह आपल्याला दाखवावं लागतं. आता तुम्हाला अभिक्रियाकारक हे अतिशय चांगलं दिसण्यासाठी किंवा त्या अभिक्रियकाची माहिती जास्तीत जास्त आपल्या कळण्यासाठी आपण त्याच्या भौतिक अवस्था लिहित असतो. भौतिक अवस्था कोणत्या, ते तो जे रिॲक्टंटमधले घटक आहेत ते कसे आहेत, स्थायुरूप आहेत, द्रवरूप आहेत का वायुरूप आहेत, म्हणजे स्मॉल जी, वायुरूपसाठी स्मॉल जी, द्रवरूपसाठी स्मॉल एल, आणि स्थायुरूपसाठी एस, अशा स्वरूपात सांकेतिक अक्षर आपण वापरत असतो. आणि जर वायुरूप असेल, जी असेल, तर त्या उत्पादनाच्या शेजारी वर बाण दाखवायचं, वर असं आपलं बाण दाखवायचं. तसेच जर तयार झालेलं जे द्रावण आहे स्थायुरूप असेल तर आपला खाली बाण दाखवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते सामान इक्वेशन आहे किंवा रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आपला जास्तीत जास्त त्या रिॲक्शन मधून माहिती सांगता येईल यासाठी. आता त्या रिॲक्टंट मध्ये काही अभिक्रियाकारकामध्ये काय केलं होतं, तर रिॲक्शन अतिशय अजून छान पद्धतीने सांगण्यासाठी त्या बाणावर त्रिकोण चिन्ह दाखवलं होतो. त्रिकोण चिन्ह म्हणजे काय असतो, तर आपण उष्णता देत असतो त्या अभिक्रियेसाठी. आता उदाहरणार्थ एक रासायनिक अभिक्रिया आहे, त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये मला उष्णता द्यायची आहे, मग उष्णता देण्यासाठी वर बाणावर त्रिकोण चिन्ह वापरतात. त्रिकोण चिन्हाचा अर्थ असा असतो उष्णता देणे. उदाहरणार्थ चुनखडी आहे, त्या चुनखडीला आपण उष्णता दिली, त्याच्यापासून काय बनतं, कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड बनतं. मग त्या कॅल्शियम कार्बोनेटला बाण जे केले आपण, त्या बाणावर काय करायचंय, त्रिकोणाचं चिन्ह द्यायचं आहे, जेणेकरून ती अभिक्रिया आपल्याला स्पष्टपणे समजेल. आणि पुढचा एक मुद्दा, काही अभिक्रिया अशा आहेत, अभिक्रिया झाल्यानंतर त्या अभिक्रियामधून
उष्णता बाहेर पडते. मग हे उष्णता बाहेर पडणे पडत असताना उदाहरणार्थ CuSO4 प्लस ZN दॅट इक्वल्स टू ZnSO4 प्लस CuO प्लस हीट उष्णता असा उल्लेख आपण करायचा आहे. आणि तसंच तुम्ही त्या बाणावर किती अंश सेल्सिअस तापमानासाठी उष्णता दिली, किती डिग्री उष्णता दिली किंवा कुणाच्या संपर्कात दिलं उत्प्रेरक यांचा देखील उल्लेख करणं महत्वाचं आहे, जेणेकरून तुमची अभिक्रिया काय व्हायला पाहिजे अतिशय स्पष्टपणे ती वनस्पती तेल याच्यापासून वनस्पती तूप बनवायचं कसं याची पहिली अभिक्रिया आपण आता बघूया. व्हेजिटेबल ऑइल कन्व्हर्टेड इंटू वनस्पती घी, तुम्हाला पुस्तकात पान नंबर 33 वर दिले पा. वनस्पती तेल ह्याची 60° सेल्सिअस तापमानाला निकेलच्या सानिध्यात आपल्याला हे तापवायचं आहे. वनस्पती तेल हे 60° सेल्सिअस तापमानाला निकेलच्या उत्प्रेरकाच्या सानिध्यात, निकेल हा काय आहे तर कॅटलिस्ट आहे, याच्या सानिध्यात हायड्रोजन बरोबर त्याला तापवायचं आहे. तापवल्यास आपलं काय बनेल, वनस्पती तूप तयार होईल. तुम्हाला अभिक्रिया दिली पा, वनस्पती तेल प्लस H2 दॅट गिव्स टू 60° सेल्सिअस अँड निकेल इज अ कॅटलिस्ट, निकेल हा उत्प्रेरक आहे, त्याच्यापासून काय म्हणतं वनस्पती तूप म्हणजेच वनस्पती घी. ही झाली वनस्पती तेलापासून वनस्पती तूप कसं बनवायचं ह्याची अभिक्रिया पहा. बाळांनो आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट यामधला फरक तुम्हाला माहिती पाहिजे पा. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, जर एक मी उदाहरण तुम्हाला देतो पा, एक दोन ग्लास पाणी घेतलं, एका ग्लासमध्ये एक चमचा साखर टाकलं, दुसऱ्या ग्लासमध्ये मी एक 20 चमचे साखर टाकलं. आता मी एका ग्लासमध्ये जास्त 20 चमचे साखर टाकलंय याचा अर्थ तो काय झाला, कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे त्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे. डायल्यूट म्हणजे जिथं मी साखरेचं प्रमाण कमी आहे, एकच चमचा साखर टाकलंय तो झाला डायल्यूट. याचा अर्थ कॉन्सन्ट्रेटेड हे कसं असतं मराठीमध्ये, कॉन्सन्ट्रेटेडला सहंत हे कसं असतं जहाल असतं, आणि डायल्यूट हे कसं असतं विरल, म्हणजे त्याची त्याच्यामध्ये जी काही विरल म्हणजे झालता आहे ती कमी असते. आता पुढचं एक उदाहरण आहे पा, तांब्याची सहंत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास काय घडेल. परीक्षेला प्रश्न असतो तांब्याची सहंत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास काय घडेल. इंग्लिशमध्ये असा प्रश्न असतो, व्हॉट हॅपन व्हेन कॉपर ऑन रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, काय घडेल जेव्हा कॉपरची नायट्रिक ऍसिड म्हणजे HNO3 याच्याबरोबर अभिक्रिया केल्यास. कसलं HNO3 आहे, कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे सहंत नायट्रिक ऍसिड आहे, याच्याबरोबर अभिक्रिया केल्यास काय घडेल पा. उत्तर, कॉपरची सहंत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास कॉपर नायट्रेट व नायट्रोजन डायऑक्साईड तसेच पाण्याच्या वाफा तयार होतील किंवा पाणी तयार होईल. पहा इंग्लिशमध्ये कॉपर रिॲक्ट विथ नायट्रिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड दॅट प्रोड्यूस कॉपर नायट्रेट अँड नायट्रोजन डायऑक्साईड ऑल्सो प्रोड्यूस वॉटर. अभिक्रिया सांगतो मी, CU प्लस HNO3 दॅट गिव्स टू CuNO3 ट्वाईस प्लस NO2 प्लस H2. आता ह्या अभिक्रियेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स करायचंय. मग ह्या अभिक्रियेमध्ये बॅलन्स करत असताना बॅलन्स कसं करायचं, तर CU इकडं एक आहे आणि उजव्या साईडला एक आहे आणि डाव्या साईडला पण एक आहे. H ची क्वांटिटी किती आहे पा, इकडे H क्वांटिटी आहे RH साईडला, राईट हँड साईडला H किती आहेत पा, 2 आहेत आणि इकडं 1 आहे. एच हे कसं आहे, सेम नाही आहे. मग आपला एच सेम करायचा आहे, तसंच एन सेम करायचं आहे पा. एन किती आहेत इकडं, 2 आहेत, कंसाबाहेर 2 आहेत. ओ किती आहेत, इकडं 3 आहेत आणि इकडं 3 × 2 = 6, 6 × 2 = 8, 8 × 1 = 9. 9 किती आहेत, ओ हे 9 आहेत. पहिल्यांदा आपण ऑक्सिजन काय करूया, बॅलन्स करूया. मग ऑक्सिजन तिकडं या साईडला लेफ्ट हँड राईट हँड साईडला 9 आहेत, लेफ्ट हँड साईडला फक्त 3 आहेत. मग काय करावं लागेल, आपला ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन काय करावं लागेल म्हणजेच सेम आता दुसरी रिएक्शन मी सांगतोय पहा.
आता मगाशी आपण कॉपरची कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड बरोबर अभिक्रिया बघितली. आता कॉपर रिॲक्ट विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड ह्याच्याबरोबर अभिक्रिया बघणार आहे. मराठीमध्ये तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबरची अभिक्रिया पहा. व्हेन कॉपर रिॲक्ट विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड इट प्रोड्यूस कॉपर नायट्रेट अँड ऑल्सो प्रोड्यूस नायट्रिक ऑक्साईड अँड वॉटर. आता मराठीमध्ये पहा, मगाशी मगाशीच्या अभिक्रियेमध्ये नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो आणि ह्या अभिक्रियेमध्ये फक्त नायट्रिक ऑक्साईड तयार होतो. तांब्याची विरल विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यास कॉपर नायट्रेट व नायट्रिक ऑक्साईड तयार होते, तसेच पाणी देखील तयार होते. पाणी तयार होते पहा. ह्यामध्ये अभिक्रिया कशी लिहायची पहा, कॉपर CU नायट्रिक ऍसिड HNO3 डायल्यूट असल्याकारणाने मी खाली तिथं डायल्यूट असं लिहिले पहा, मराठीमध्ये विरल लिहिलं आहे. दॅट गिव्स टू कॉपर नायट्रेट CuNO3 ट्वाईस प्लस नायट्रिक ऑक्साईड NO नायट्रिक ऑक्साईड NO तसंच वॉटर H2O. आता आपला उजवीकडं आणि डावीकडं जे मूलद्रव्य आहे त्यांचे काय करायचे बॅलन्स करायचे आहेत, कॉपर कॉपर बॅलन्स करायचं आहे, हायड्रोजन हायड्रोजन दोन्हीकडे बघायचं आणि बॅलन्स करायचं आहे, नायट्रोजन बॅलन्स करायचं आहे, ऑक्सिजन देखील बॅलन्स करायचं आहे. मग अभिक्रिया बॅलन्स केल्यानंतर काय तयार होईल पहा, 3 CU प्लस 8 HNO3 दॅट गिव्स टू 3 CuNO3 ट्वाईस प्लस 2 NO प्लस 4 H2O. कोणतीही अभिक्रिया घडत असताना अभिक्रिया करण्यापूर्वी त्या असणाऱ्या दोन पदार्थाचं जे काही वजन असतं ते वजन आणि अभिक्रिया केल्यानंतरचं जे वजन असतं ते वजन कसं असतं बानो, तर सेम असतं, सारखं असतं. म्हणजे कुठलीही अभिक्रिया करण्यापूर्वी दोन पदार्थांचा जो वजन असतं ते वजन आणि अभिक्रिया केल्यानंतरचं वजन हे समान असतं. तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर 33 एक प्रयोग आहे, तो प्रयोग तुमच्या प्रयोगशाळेत करायचा आहे. आता तिथं तुम्हाला एक उदाहरण दिले, एक रासायनिक अभिक्रिया सांगितली पण सिल्वर नायट्रेट रिॲक्ट विथ सोडियम क्लोराईड याची अभिक्रिया केल्यास सिल्वर नायट्रेट व सोडियम क्लोराईड याची अभिक्रिया केल्यास सिल्वर क्लोराईड व सोडियम नायट्रेट तयार होतो. आता सिल्वर नायट्रेट सिल्वर नायट्रेटचं सूत्र आहे AgNO3 व सोडियम क्लोराईड NaCl. सिल्वर नायट्रेट व सोडियम क्लोराईड याची अभिक्रिया केल्यास काय होईल पहा, आता Ag आणि Cl याची अभिक्रिया होईल, AgCl तयार होईल, तसंच सोडियम नायट्रेट NA आणि NO3 याची अभिक्रिया होईल. म्हणजेच काय होईल पहा, AgCl प्लस NaNO3 सोडियम नायट्रेट तयार होईल पहा. काय झाली पहा अभिक्रिया, AgNO3 प्लस NaCl दॅट गिव्स टू AgCl प्लस NaNO3. तुम्हाला पुस्तकामध्ये AgClच्या खाली बाण केलं आहे, खाली बाण केला आहे याचा अर्थ बाणू, त्याचा अर्थ तो प्रेसिपिटेट आहे. प्रेसिपिटेट म्हणजे काय, एखादी अभिक्रिया झाल्यानंतर त्या अभिक्रियेमध्ये त्या पदार्थ खाली तळाला शिल्लक राहतो त्याला प्रेसिपिटेट असं म्हणतात. AgCl काय आहे, प्रेसिपिटेट तयार झालेला आहे. या स्वरूपात ही 2 नंबरची आपली अभिक्रिया झाली. आता वरील अभिक्रियेमध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट एका दोन्हीकडे जर बघितलं, रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये इलेमेंट बघा सेम आहे का, आपण ही अभिक्रिया बॅलन्स आहे का, इक्वेशन हे केमिकल इक्वेशन कसं आहे, बॅलन्सिंग आहे का, हे आपल्याला तपासायचं आहे. आता सिल्वर Ag रिॲक्टंटमध्ये Ag1 आहे आणि प्रोडक्ट मध्ये देखील Ag1 आहे. म्हणजे सिल्वर हा काय आहे, सिल्वरचे ऍटम किती आहेत, 1 आहेत. कुठं, रिॲक्टंटमध्ये आणि प्रोडक्टमध्ये. मग सिल्वर हा काय आहे, तर बॅलन्स आहे. पुढं सोडियम बघा, नायट्रोजन दोन्हीकडे देखील एन ऍटम किती आहेत पहा, एन RHS साईडला लेफ्ट हँड साईडला म्हणजेच रिॲक्टंटकडं 1 आहे आणि इकडे देखील 1 आहे RHS साईडला, म्हणजे एन देखील कसं आहे, नायट्रोजन देखील कसं आहे, बॅलन्स आहे. ओ बघा, ओ 3 आहेत, तिकडे देखील 3 आहेत, दोन्हीकडे 3 आहेत, ओ देखील बॅलन्स आहे. सोडियम 1 आहे, पलीकडे देखील 1 आहे, सोडियम बॅलन्स आहे. क्लोरीन देखील कसं आहे, दोन्हीकडे 1-1 आहे, ह्याचा अर्थ क्लोरीन देखील बॅलन्स आहे. याचा अर्थ राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड कसं आहे बानो,
तर दोन्हीकडे समान आहेत, म्हणजेच ही इक्वेशन कशी आहे, केमिकल इक्वेशन बॅलन्स. ज्या वेळेस रिएक्टंट मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये सेम सेम मूलद्रव्य नसतात त्याला, त्या अभिक्रियेला आपण अनबॅलन्स्ड इक्वेशन असं म्हणतो. म्हणजेच मराठीमध्ये ही अभिक्रिया कशी नाहीये, रासायनिक समीकरण संतुलित नाही असं आपण म्हणतो, किंवा असंतुलित समीकरण असं म्हणतो. आता तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर 34 त्यावर एक अभिक्रिया दिली आहे. पहा, अभिक्रिया अशी आहे, सोडियम हायड्रोक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड दॅट गिव्ह टू सोडियम सल्फेट प्लस वॉटर, म्हणजेच मराठीमध्ये पाणी. आता ह्या अभिक्रियेमध्ये पहा, ही अभिक्रिया आपला बॅलन्स करायची आहे. बॅलन्स कशी करायची ह्याच्या पायऱ्या आपण शिकणार आहोत. आता ह्यामध्ये कुठले कुठले मूलद्रव्य आहेत ते आपण चर्चा करूया. ह्यामध्ये रिएक्टंटकडे बघितलं, सोडियम हायड्रोक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड आहे. त्यामध्ये NA, O, H आणि S हे चार मूलद्रव्य तुम्हाला दिसतात, आणि प्रोडक्टमध्ये देखील हे चार मूलद्रव्य आहेत. पहा आता आपल्याला दोन्हीकडं किती किती मूलद्रव्य आहेत चर्चा करूया. पहा, सोडियम हा एक आहे, आणि प्रोडक्ट मध्ये बघा सोडियम दोन आहेत. ओ ऑक्सिजन किती आहेत पहा, इकडं लेफ्ट हँड साईडला म्हणजेच डाव्या बाजूला सोडियम किती आहेत, तर सोडियम एक आहे. तसंच ऑक्सिजनची चर्चा करूया आपण, ऑक्सिजन किती आहेत पहा, एक आणि चार, चार ने पाच, म्हणजेच पाच इकडे या साईडला लेफ्ट हँड साईडला LHS बाजूला पाच ऑक्सिजन आहेत. आता राईट हँड साईडला बघा किती ऑक्सिजन आहेत, चार, चार ने पाच, म्हणजेच इथं देखील पाच आहेत. म्हणजे Na2SO4 ओ जवळ फोर आहे आणि H2O जवळ एक आहे, फोर आणि वन झाले फाईव्ह. तसंच हायड्रोजन, हायड्रोजन LHS साईडला किती पहा तीन आहेत आणि राईट हँड साईडला दोन आहेत. सल्फर एक आहे आणि इकडे देखील एक आहे. आता बॅलन्स करत असताना आपण ठरवायचं असतं बॅलन्स सुरुवात कुठून करायची. एक तर डाव्या बाजून करा, नसेल तर एक उजव्या बाजून. सोडियमची संख्या डावीकडे दोन आहे आणि तसेच उजवीकडे देखील दोन आहे. आता समीकरण नंबर 10 पा, तुम्हाला लिहून दिले सो ऑक्सिजनची संख्या आता मोजूया. डावीकडे बघा ऑक्सिजन किती आहेत, सहा आहेत. तसेच उजवीकडे किती आहेत, तर पाच आहेत. मग आपल्यात काय करावं लागेल, ऑक्सिजन हे बॅलन्स करावं लागेल. पुढे हायड्रोजनची संख्या बघा, चार आहे आणि ऑक्सिजनची संख्या, हायड्रोजनची उजवीकडे संख्या आहे दोन. सल्फर एक आहे आणि उजवीकडे देखील एक आहे. आता हायड्रोजनची संख्या ही संतुलित करण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी मी पाणी H2O प्रोडक्टमध्ये H2O आहे ते समोर दोन लिहितो, म्हणजे काय होईल, हायड्रोजनची संख्या संतुलित होईल. आता तुम्हाला खाली 11 नंबर इक्वेशनमध्ये तुम्हाला दिसतंय पहा, सर्व मूलद्रव्य हे संतुलित झाल्याचे तुम्हाला बघायला मिळतील. सोडियम डावीकडे आणि उजवीकडे संख्या सेम आहे, ऑक्सिजनची संख्या डावीकडे आणि उजवीकडे देखील सेम आहे, दोन्हीकडे सहा सहा आहे. तसंच हायड्रोजनची संख्या देखील तुम्हाला दोन्हीकडे चार चार असे तुम्हाला हायड्रोजनची संख्या बघायला मिळेल, आणि सल्फर देखील डावीकडे आणि उजवीकडे एक एक आहे हे बघायला मिळेल. या स्वरूपात आपला समीकरण हे संतुलित करायचं असतं, रिॲक्शन ही बॅलन्स करायची असते.